बापरे, भयानक! शेतीच्या जुन्या वादातून पुतण्यानेच वयोवृद्ध चुलता चुलतीवर केला हल्ला. बीड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या जुन्या वादातून पुतण्यानेच वयोवृद्ध चुलता व चुलतीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले. या घटनेत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे, तर महिलेवर उपचार सुरू आहेत. बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे ही घटना घडली. बळीराम मासाजी निर्मळ वय 80 वर्ष आणि केसरबाई बळीराम निर्मळ वय 70 वर्ष असं या दाम्पत्याचं नाव आहे. हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की बीड तालुक्यातील मुळुकवाडीमध्ये आज सकाळी 7 वाजता बेसावध असलेल्या वृद्ध दाम्पत्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात या दाम्पत्याला प्रतिकार करण्याची देखील संधी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पती पत्नीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बळीराम निर्मळ यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केसरबाई बळीराम निर्मळ यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रोहिदास विठ्ठल निर्मळ वय 50 असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महिलेचा अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून तो व्हायरल केल्याप्रकरणी एकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल सिंग राजपूत वय 27 राहणार करकुंभ, मूळ गाव आग्रा उत्तर प्रदेश असं गुन्हा दाखल झालेला असलेल्याचं नाव आहे. याबाबत 28 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. शुक्रवार दिनांक 25 रोजी कुरकुंभ तालुका दौंड येथे हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमल सिंग राजपूत यांनी एका पीडित महिलेच्या सहमतीशिवाय तिचा अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला. त्यानंतर माझ्यासोबत राहावयासे म्हणून धमकी दिली. यास नकार दिल्याने पीडित महिलेचा मांडलेला भाऊ विशाल गायकवाड याच्या फेसबुकवर तो व्हिडिओ पाठवला, तसेच पीडितेच्या व्हॉट्सअपवर पाठवला. या प्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करत आहेत.